सौदा कैसे रियासत कर्नाटक में हिजाब का कैसा सिलगता हुआ मसला बन चुका है। हर एक की जुबान पर आज हिजाब को लेकर कई बातें हो रही है, कई सवाल विचार उठ खड़े हुए हैं और हमारे मुस्लिम भाईदीन को हर तरफ से निशाना ये माना जा रहा है कि जब इलेक्टेड बॉडीज इस तरह की खामोशी इख्तियार करेंगे तो आम आदमी का क्या होगा। आज इन नौजवान जो कांग्रेस पार्टी से ताल्लुक रखते हैं, इन नौजवानों ने एक जज्बे के तहत हिजाब को लेकर जिस किस्म का आज ड्रामा रचाया गया है उसको लेकर आज एक प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ मुनद होने वाली है। आगे देखेंगे इन नौजवानों के क्या ख्याल हैं, क्योंकि ये नौजवान ही हैं जो मुल्क का मुस्तकबिल है, क्योंकि इन्हीं से हमारा रोशन मुस्तकबिल हो सकता है। मुल्क अगर खड़ा हो सकता है तो ऐसे नौजवानों की वजह से ही खड़ा हो सकता है। और बिला तफरीक यानी कोई भी पार्टी से नौजवान मौजूद हो वो सुन लें कि ये मामला सिर्फ एक मुस्लिम तबके का नहीं है बल्कि एक ऐसा मसला है जो आने वाले दिनों में किसी भी तबके को हो सकता है। क्या हिजाब को लेकर ये केसरी का शाल क्या ये सियासत नहीं है? अगर ये सियासत है तो बहुत ही गंदी सियासत है, क्योंकि आज जब भी प्रताप सिम्हा हो या दूसरे मुसलमानों को ये निशाना बना रहे हैं कि वो इस मुल्क में हिस्सेदार नहीं बल्कि किराएदार हैं, वो इसलिए है कि वो ये कहने पर मजबूर हो चुके हैं कि हिंदुस्तान आज़ाद होने के बाद मुसलमानों को ये तय होना था कि वो पाकिस्तान जाए या बांग्लादेश जाए। यहाँ पे रहने वाले मुसलमान उनको बता दें कि वो हम इस किराएदार नहीं इस मुल्क के हिस्सेदार हैं। इस बात को तारीख गवाह है कि मुसलमानों ने आज़ादी के लिए क्या कुछ किया है। चलिए आज़ादी से छोड़कर आज मौजूदा मसले पर बात करेंगे, हिजाब को लेकर जो सिरक का मसला है इन नौजवानों से क्या बात होती है आपको पेश करेंगे। अस्सलाम वालेकुम, मैं मोहम्मद हारिस मैसूर सिटी डिस्ट्रिक्ट यूथ कांग्रेस प्रेसिडेंट। आज मेरे साथ मेरे दोस्त नौफिल अहमद हैं जो जनरल सेक्रेटरी हैं, इनायत हैं जो मैसूर डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी हैं, इकरम हैं जो अजीज सेट ब्लॉक प्रेसिडेंट हैं, रिजवान हैं जो सोकार चन्ना ब्लॉक प्रेसिडेंट हैं, सखलेन हैं जो अजीज सेट ब्लॉक वाइस प्रेसिडेंट हैं, वकी हैं जो अजीज सेट ब्लॉक जनरल सेक्रेटरी हैं। आज यहाँ सब जमा होकर मैसेज देना चाहते थे हम नौजवान यूथ कांग्रेस से कि ये जो मसला खड़ा किया जा रहा है इसके पीछे सारे अननोन फैक्ट्स भी हैं, जैसे ये 2023 में आने वाले इलेक्शन जो है उसमें बीजेपी वालों को दिखाने के लिए कुछ नहीं है। आरएसएस और बीजेपी वालों का एक ही एजेंडा है, डिवाइड करो रूल करो। और ये हिजाब इतने साल से चल रहा था, सब रोज़ हमें हमारे से पहले भी जो लोग कॉलेजेस में थे उन्हों उस वक्त भी कुछ प्रॉब्लम नहीं था, ये आज कई को प्रॉब्लम हो रहा है। सो ये ज़रा सोचने की बात है, इसके पीछे क्या 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 चाल हो सकते हैं। देश के प्राइम मिनिस्टर बोलते हैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, ये क्या बेटी कॉलेज को आए तो कॉलेज के अंदर घुसने नहीं देते, ये क्या उनके जो प्राइम मिनिस्टर की बात नहीं सुन रहे यहाँ की गवर्नमेंट तो लोगों की बात क्या सुनती है। उनको एक ही चेक पॉइंट ब्लैंक एजेंडा है, सो क्या कहते हिंदू मुसलमान को अब से डिवाइड करना स्टार्ट करना। फर्स्ट टाइम वोटर जो मेहनत कर को कमा रही उन्होंने समझ गई इनके हाथ से कुछ नहीं होता कर को, इसके वजह से छोटे लड़के जो ही नहीं 18 साल से पहली बार जो वोट करने वाले हैं उनके दिमाग में अपसेज डालना क्या हिंदू मुसलमान नहीं करे कर को बोले तो क्यों कहते उनको तकलीफा मालूम नहीं रहते। आज जो कमाई का डाउनफॉल हुआ है 3000 भी से भी नीचे गया है पर कैपिटा इनकम, तो इन ये सब चीज़ों को छपाने के लिए जो गवर्नमेंट सेंट्रल में 2 करोड़ रोजगार दे दी सालाना अगर को बोले थे आज तक 8 साल होकर ही आइंदा महीने में 8 साल कंप्लीट होती, 8 साल में 16 करोड़ होना था, अब क्या बोलती परसों के बजट में 60 लाख ग्रोथ होते एम्प्लॉयमेंट ग्रोथ होती है अगर को 16 लाख की जगह 60 लाख ग्रोथ होते ये साल के बजट में अगर को बोले तो 2 करोड़ का क्या हुआ, 2 करोड़ खाली हवा में बात क्या। कोविड हुआ उसके वजह से आदमियों के नौकरियां चलेगी, आदमियों को कैसा सपोर्ट करना वो सोचे बगैर इन्हों खाली इनकी पॉलिटिक्स कर रहे। प्रताप सिम्हा साहब बोले यत्नाल साहब बोले कि पाकिस्तान को चले जाओ, पाकिस्तान को हमारे बाप दादा वो जमाने में नहीं गए आज हमें जाती क्या, ये सब नहीं होने के बात खाली कन्फ्यूजन क्रिएट करना। जो ब्रिटिश ने किया है वो टाइम पे 1947 से पहले बी फॉर ब्रिटिश था, अभी 1947 के बाद बी फॉर बीजेपी होके है, ये डिवाइड कर रहे रूल कर रहे और इलेक्शन जीत रहे, ये जो वादे करे वो कुछ भी नहीं कहे। हर एक साल 2 करोड़ यूथ को जॉब देते अगर को बोले थे लेकिन किसी को जॉब नहीं मिला, उल्टा जॉब कितने जनक हो गई। अभी क्या बजट में अभी जो बजट चला सेंट्रल का उसमें क्या बोलती है 5 साल में 60 लाख देती हैं,
वो पहले जो इलेक्शन से पहले जो बोले थे 2 करोड़ जॉब देते करके, वो सिर्फ क्या बात थी, आदमियों को बरखा बनाने का काम चल रहा है। हम सबको समझना पड़ेगा भाइयों कि ये हिंदू मुसलमान अलादा नहीं है, सब एक है। ये बीजेपी हमारे को अलादा करने का काम कर रही है, ये डिवाइड करती है और कंफ्यूज करती है और उनका फायदा करते हैं, ना तो हिंदू का अच्छा करते हैं ना तो मुसलमान का अच्छा करते हैं। और जो ये इश्यू चल रहा है, जो प्रिंसिपल अभी मैंने एक न्यूज़ पढ़ा कि बॉम्बे हाई कोर्ट ने हिजाब डाल के कॉलेज अटेंड करने का परमिशन दे चुका है अभी तक कर्नाटका में, जो कि नहीं हुआ है, मैटर ऑफ कोर्ट होके है, ठीक है। 8 तारीख को जो होने वाला है। अभी मैं और भी कुछ कहना चाहता हूँ, मेरे जो भाई हैं वो भी कुछ बात करना चाहेंगे, इसलिए मैं बात ख़त्म करता हूँ। मैं हमने अपने उलमा और यूथ नौजवानों से और लीडरों से एक बात कहना चाहूँगा, उसूलों पे आना चाहे तो टकराना ज़रूरी है, अगर ज़िंदा हो तो ज़िंदा नज़र आना चाहिए, अगर ये मुद्दे पे बात नहीं करें तो किस मुद्दे पे बात करेंगे। ये बात ख़त्म करते हुए जय हिंद, जय कर्नाटका, जय यूथ कांग्रेस, हम सब ये भाई भाई एक रहेंगे। दिनदिंद ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಈ ದೇಶಾದ್ಯಂತ ನೋಡೋಂತಹ ಒಂದು ಘಟನೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅದೇನಂತಂದರೆ ಹಿಜಾಬ್ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕುವಂಥದ್ದು ಮುಸ್ಲಿಂ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು. ಈ ಹಿಜಾಬನ್ನು ಮುಸ್ಲಿಂ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಹಾಕಬೇಕಂಥದ್ದು ಏನೂ ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹೆಣ್ಣನ್ನು ಅವಳ ಮಾನನದ ಹಿತ ಅನ್ನೋದು ಕಾಪಾಡೋವಂಥದ್ದು ಒಂದು ಹಿಜಾಬ್. ಈ ಹಿಜಾಬ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಣಿಗೂ ಹಾಕೊಳ್ಳೋಂಥದ್ದು ಒಳ್ಳೆಯದು, ತನ್ನ ದೇಹವನ್ನು ಅವಿಸ್ಕೊಳ್ಳೋಂಥದ್ದು, ತನ್ನ ಮುಖವನ್ನು ಅವಿಸ್ಕೊಳ್ಳೋಂಥದ್ದು ಒಂದು ಈ ಹಿಜಾಬ್ ಅನ್ನೋದು ಇತಿಹಾಸದಿಂದ ನಡ್ಕೊಬಂದಿರೋಂಥದ್ದು ಈ ಹಿಜಾಬ್. ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಕಳೆದ 7-8 ವರ್ಷದಿಂದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಈ ವಿಷಯ ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ನಾನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಮಾತಾಡೋದು ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ ಮಾತಾಡೋಂಥದ್ದು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸರ್ಕಾರ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಈ ಗೋಮುವಾದಿ ಸರ್ಕಾರ ಬಂತು, ಆವತ್ತಿಂದ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ ಕ್ರೈಸ್ತರನ್ನ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವ್ರನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ಸರ್ಕಾರ. BJP ಸರ್ಕಾರದವರು ಕೆಲವು ನಾಯಕರುಗಳು ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಒಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಳ್ಳೋ ಅಂಥದ್ದು ನಿಮ್ಗೆ ಹಾಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಅಂತಂದರೆ ನಿಮಗೋಸ್ಕರ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಂತ. ರೇ BJP ಅವರೇ, ನೀವು ಯಾರೇ ನಾನು ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ, ಯಾರು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರೆ ಯತ್ನಾಳ್ ಅವರಾಗಿರಲಿ, ನಮ್ಮ ಮೈಸೂರಿನ ಸಂಸದರಾದಂತಹ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಅವರಾಗಿರಲಿ, ಪಾಕಿಸ್ತಾನ ನಮ್ಮ ದೇಶ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ದೇಶ ನಮ್ಮದು. ಈ ದೇಶದಿಂದ ಹೋಗಿರೋಂಥವರು ಪಾಕಿಸ್ತಾನವರು, ನಾವು ಪಾಕಿಸ್ತಾನದವರಲ್ಲ. ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಹೋಗಿರೋಂಥ ಕೆಲವರು 10-20% ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಇಂಥ ಸುಸ್ತಿನಗಳನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ಗೋಡ್ಸಿ ಅವರೆಲ್ಲ ಮಾಡಿರೋಂಥದ್ದಕ್ಕೆ ದೇಶ ವಿಭಜನೆ ಆಯಿತು. ಆವತ್ತು 1947ರಲ್ಲಿ ಈ ಘಟನೆ ಇವತ್ತೇನು ನಡೀತೈತೆ ಇದೇ ಥರ ಅಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿರೋದಕ್ಕೆ ದೇಶ ವಿಭಜನೆ ಆಯಿತು. ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಇವತ್ತು ಗಟ್ಟಿಯಾಗಿರುತ್ತದ್ದು. ಮುಸಲ್ಮಾನರಾಗಿರಲಿ, ಕ್ರೈಸ್ತರಾಗಿರಲಿ, ಹಿಂದೂದವರಾಗಿರಲಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯರು ಅಂತ ಗುರುತಿಸ್ಕೊಳ್ಳೋಂಥದ್ದು ಇವತ್ತು. ನಮ್ಮದೇನು ನಮ್ಮ ಪಾಕಿಸ್ತಾನ ನಮ್ಮ ದೇಶ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರತ ದೇಶ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರು. ಈ ರಾಜ್ಯದ ಈ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು ನಾವು, ನಮ್ಮ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಹಕ್ಕಿದೆ ಅಷ್ಟು ನಮಗೂ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೂ ಹಕ್ಕಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ಮಾತನ್ನು ನೀವು ವಾಪಸ್ ತೊಗೊಳ್ಳಿ. ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಅವರಾಗಿರಲಿ, ಯತ್ನಾಳ್ ಅವರಾಗಿರಲಿ, ಈ ಮಾತನ್ನು ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಹೋಗೋಂಥ ಮಾತನ್ನು ವಾಪಸ್ ತೊಗೊಳ್ಳಿರಿ. ನಿಮ್ಮನೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಮಾನಹಿತ ಕಾಯ್ತಿದೆ, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೂ ನಿಮ್ಮ ಹಿಜಾಬನ್ನು ಹಾಕೊಂಡು ಓಡಾಡಿ. ಕಾಲೇಜ್ ವಿಷಯ ಬಂತು, ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೋಬಾರ್ದು, ಎಲ್ಲರೂ ಸರಿ ಸಮಾನ ಓಕೆ ಒಪ್ತೀವಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ಸರಿ ಸಮಾನವಾಗಿ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಆಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು, ಓಕೆ ವಿ ಅಗ್ರಿ, ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಆಚಾರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಹೊರಗಡೆಯ ಗಂಡಸರು ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ನೋಡೋಂಥದ್ದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ನಮಗೆ ಈ ಸಂವಿಧಾನ, ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ನಮ್ಮ ಬಟ್ಟೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳನ್ನು, ನಮ್ಮ ಫುಡ್ಡು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಸಂವಿಧಾನದ ಮೀರಿ ಹೋಗೋಂಥದ್ದು ನಾವು ಯಾವುದು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಓಕೆ, ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಎಲ್ಲರೂ ಸರಿ ಸಮಾನವಾಗಿ ಕಾಣಬೇಕು ಅಂಥದ್ದು ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರ, ಒಪ್ಕೋತೀವಿ. ಹಿಜಾಬು 8 ವರ್ಷದಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ, ಯಾವತ್ತೂ ಈ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೂ ಹಿಜಾಬ್ ಎಲ್ಲಿ 700 ವರ್ಷ ಮೊಘಲರು ಈ ದೇಶ ಆಳ್ತು ಅಲ್ಲಿಂದನೂ ಹಿಜಾಬ್ ಇತ್ತು.
हिजाब इवत्तु कूड़ा इन मुंदू कोर्ट आदेश ऐन बे अदर मेले नडक ना कोर्टन मीडिया हेलोंथद नमें कोर्ट आदेश ऐन बे अद्ती कुंदापुर बेळगावी उडुपी उडुपी जिले नडीतर तपु निमगे मानवीय अंत गौरव अगर प्रतियोबरू प्रतियो जातना प्रतियो हेण्न सरी समान नोड़ कोर्ट तीर्प ऐन बे अदर मेले नडक नालाक सविद हद्नाकु ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರೇಪ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ 14 ರಿಂದ 2022 ವರೆಗೂ ಇನ್ನು 8 ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಎಷ್ಟೊಂದು ರೇಪ್ ಆಗಿದೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳ್ರಿ ನಿಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇದ್ರೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳ್ರಿ ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಣು ಅವಮಾನ ಆಗ್ತೈತೆ ಮೋದಿ ಅವರು ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಬೇಟಿ ಪಡಾವೋ ಅಂತ ಇದೇನಾ ಬೇಟಿ ಬಚಾಯ್ತಾ ಇರೋದು ಮೊನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಚಾಮುಂಡಿ ಬೆಟ್ಟದ ಹತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಪಲ್ನ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದೆಲ್ಲ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ವಾ ಅಂಗೂ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ರೆ ಹೇಳ್ರಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣಿನ ಶೀಲಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅದನ್ನ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆ ನೀಟ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನಮ್ಮ ದೇಹ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣಿನ ಶೀಲಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕೊಡುವಂತದ್ದನ್ನ ಹಿಜಾಬನ್ನ ಇವತ್ತು ತೆಗಿರಂತಾರಲ್ಲ ನಿಮಗೆ ನಾಚಿಕ ಮಾನಮರ್ಯಾದೆ ಇದ್ರೆ ಇದನ್ನ ಮರ್ತುಬಿಡ್ತೀರಾ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಪು ಏನು ಬರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಬದ್ಧರಾಗಿರಿ ನೀವು ಆಗಿರಿ ನಾವು ಆಗಿರ್ತೀವಿ ಅದನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂತದ್ದು ನನ್ನ ಮಾತನ್ನೇ ಹೇಳ್ತೀನಿ ಮೈ ಸೈಯದ್ ಇಕ್ರಮ್ ಯೂತ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಜಿತ್ ಸೇಠ್ ಬ್ಲಾಕ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ अभी जो आपने बना हुआ है आपसे एक बात कहना चाहता हूँ जो हम इस जगह जो जमे हैं उसका मकसद ये है कि हिजाब के बारे में पूरी दुनिया में हर चैनल में दिखा रहा है हम आपके चैनल के ज़रिए हम आदमियों को ये बताना चाहते हैं मैं ज़्यादा कुछ नहीं कहना चाहता अभी एक बात कहना चाहता हूँ मोदी साहब ने जो प्राइम मिनिस्टर हैं हमारे ये इलेक्शन से पहले एक स्पीच में जो किया था बोले थे वो एक हाथ में कुरान दूंगा एक हाथ में लैपटॉप दूंगा मुसलमान को सबको एक ही बनाऊंगा मैं कोई जात अलादी नहीं है बोले थे किधर गए आप वो भूल गए क्या अब हिजाब पहनने से इतनी तकलीफ़ हो रही है आपको एक हाथ में कुरान है और एक हाथ में लैपटॉप आप किधर से देंगे आप झूठे हैं पूरी बीजेपी झूठी है प्रताप सिंह झूठे हैं प्रताप सिम्मा और बीजेपी सबको यही कहना चाहता हूँ अब वोट बैंकिंग के वास्ते पहले तो पार्लियामेंट में सियासत चलती थी पहले तो बाहर सियासत चलती थी अब एजुकेशन के नाम से भी सियासत चल रही है बताएंगे कि हम सिख भाइयों जो उनके सिर पर जो फेटा पहनते हैं पगड़ी पहनते हैं वो भी नहीं पहनना करके आप वो भी रूल्स काटेंगे वोट बैंकिंग का आपका बस फ़ायदा है और आपको बीजेपी वाले को मैं यही बात कहना चाहता हूँ आप ना तो हिंदू हैं आप ना तो मुसलमान हैं आप ना तो सिख हैं ना तो आप क्रिश्चियन हैं आप सिर्फ अपनी वोट बैंकिंग के लिए अपनी यूज़ करने वाले वोट बैंकिंग के लिए आप सिर्फ एक ही पार्टी है शेम ऑन यू बीजेपी प्रताप सिम्हा आप कहते हैं पाकिस्तान हम चले जाएं हम क्यों चले जाएं पाकिस्तान अरे हमारे सिटी प्रेजिडेंट ने कहा हमारे बाप दादों तो नहीं गए हम क्यों गए पाकिस्तान ये सिर्फ किराए का मुल्क नहीं है हमारा ये अपना मुल्क है ये सिर्फ आप लोगों ने नहीं बनाया हम ये सब मिलके बनाया है नमस्कार नसरु सैय्यद सकलेन अंत अजीज सेट ब्लॉक वाइस प्रेसिडेंट नानू ऐनिदु 7-8 दिनदिंद हिजाब विवाद नडीता इदे इदु खंडनीय इदु याव तर नडेस्तवर अंद्रे बीजेपी अवरु नावु नम्म हेण्णु मक्कळु हिजाब हाको बंद्रे अवरु केसरी शालु हाको बर्तीवि अंत हेळ्तवरे नावु मोदलिंदानू हिजाब हाको बर्ता इदीवि नम्म स्कूलल्लि कालेजस्सल्लि ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ಕೊಂಡೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದು ಇವ್ರು ಯಾವ ಥರ ಇದು ಮಾಡ್ತವ್ರಂದರೆ ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಇವಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನು ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ನಡೆಸ್ಕೋತವ್ರಂದರೆ ಇವಾಗ ಇದನ್ನೇ ಒಂದು ವೋಟಿಂಗು ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಹೆಂಗೂ ಇವಾಗ ಸ್ಟೇಟಲ್ಲೂ ಹೋಯ್ತೀವಿ ಅಂತ ಅವ್ರಿಗೂ ಇದಾಗ್ಬಿಟ್ಟೈತೆ ನಮ್ಮ ಪಾದಯಾತ್ರೆ ಯಾವ ಥರ ಎಫೆಕ್ಟ್ ಮಾಡಿತ್ತಂದರೆ ಇವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಕೌಂಟ್ರ್ ಕೊಡೋಂಗೆ ಇದೊಂದು ಎತ್ಕೊಬಿಟ್ಟಿರೋದು ಅವ್ರಿಗೊಂದು ಬೇಕು ಇವಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಹತ್ರ ನಡೆಸೋಕ್ಕೆ ಹೆಂಗೋ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೈತೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಹೋಯ್ತಿದೆ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಹೋಯ್ತವ್ರೆ ಅವರು ಹೋಯ್ತವ್ರೆ ಜೆ ಡಿ ಎಸ್ಸಿಂದ ಹೋಯ್ತವ್ರೆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದಿಂದ ಹೋಯ್ತವ್ರೆ ಇವರು ಬೆಳ್ಕೋತಾರೆ ಇವಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ತಂದರೆ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದೇ ಒಂದು ನಡ್ಸೋಕ್ಕೆ ನಮ್ಗಾಗೋದು ಅಂತ ಅವ್ರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಥರ ಇದೆ ಇವ್ರು ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಾರಂದರೆ ನಮ್ಮನ್ನ ಬರೀ ಈ ಆಳಿಸೋದು ಕೆಳಮಟ್ಟಕ್ಕೆ ತೋರಿಸೋದು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ನಮಗೆಲ್ಲ ಥರದ ಹಕ್ಕು ಕೊಟ್ಟೈತೆ ಅದು ನಮ್ಮದು ಫಂಡಮೆಂಟಲ್ ರೈಟ್ಸು ನಾವು ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋದು ನಮ್ಮ ಸಮವಸ್ತ್ರ ಅದು ನಾವು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ ಸರಸ್ವತಿ ಪೂಜೆನೂ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ನಾವು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ನಾನು ಕಾಲೇಜಲ್ಲಿದ್ದಾಗ ಗಣಪತಿ ಪೂಜೆನೂ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ
ನೀವೇನಿದ್ದು ನಮ್ಗೆ ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಥರದ್ರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೇಲಿ ಇದ್ದೀವಲ್ಲ, ನಾವೇನು ನಮ್ಮದೇ ಇದು ದೇಶ ನಾವೇ ಆಳ್ಬೇಕು, ನಮ್ಮದೇ ಮುಸ್ಲಿಂ ದೇಶನೇ ಕಟ್ಕೊಟ್ಬಿಡಿ, ಇಲ್ಲ ಇದು ಭಾರತ ದೇಶ, ವೈವಿಧ್ಯತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಇರುವ ದೇಶ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರವ್ರೆ, ಎಲ್ಲ ಜಾತಿಯವರವ್ರೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರವ್ರೆ, ಎಲ್ಲ ಥರದ್ದು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಭಾಷೆ ಐತೆ, ವಿವಿಧ ಭಾಷೆ ಐತೆ, ಅನ್ಯ ಜನರು ಇದ್ದಾರೆ, ಅನ್ಯ ಧರ್ಮದವ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಏನಕ್ಕೆ ಈ ಥರ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಅವರು ಓದೋದೇ ಕಡಿಮೆ, ನಮ್ಮ ಹೆಂಗೈತೆ ಅಂದರೆ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ರೆ ಸಾಕು ಅಂತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಇವಾಗ ಶಾಲೆಗೂ ಕಳಿಸ್ತಾರೆ, ಕಾಲೇಜ್ಗೂ ಕಳಿಸ್ತವ್ರೆ, ಎಲ್ಲ ಥರ ಇದು ಮಾಡ್ತವ್ರೆ, ಬೆಳವಣಿಗೆ ಐತೆ, ನಮಗೂ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ನೀವು ಬೆಳೀಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಥರದ್ರಲ್ಲಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.